वेलकम आजच्या भागामध्ये आपल्याला टू हॅवची ची रूप टू हॅव ची रूप कोणत्या काळातली वर्तमान काळी टू हॅव ची वर्तमानकाळी रूप कोणती ती हॅज एक वचन हॅज अनेकवचन वचन हॅव आणि त्याच्यानंतर बी डबल एन आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं मेन व्हर्ब फोर ज्याला आय एन जी हा प्रत्यय जोडलेला असतो असा भाग असलेली वाक्य आपल्याला आजच्या भागामध्ये बघायची आहेत ज्याच्यामध्ये प्रेझेंट पी आर ई यस ई एन टी प्रेझेंट परफेक्ट पी ई आर एफ ई सी टी परफेक्ट कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस टेन्स टी ई एन एस ई प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ असलेली वाक्य आपल्याला आज बघायची आहेत सुरुवातीला आपण पहिलं वाक्य घेऊ आय हॅव बीन प्लेइंग पी एल ए वाय आय एन जी आय हॅव बीन प्लेइंग सिन्स म्हणजे पासून यस आय एन सी सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ मी सकाळपासून सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून सकाळपासून खेळत आलेलो आहे खेळत आलेलो आहे मी सकाळपासून खेळत आलेलो आय अनेक वचन वी वी वीजे आम्मी हैव बीन, एक क्रियापद घो मुख्य सग वाक पी एल ए वाय आई एन जी वी हैव बीन प्लेइंग सीन्स मॉर्निंग यन सीई सी पासून ओ आर एन आय एन जी मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ आम्ही सकाळपासून आम्ही. सकाळपासून खेळत आलेले आहोत खेळत आलेले आहोत् आम्मी स खेल आहोत यू यू हैव बीन यू हैव बीन प्लेइंग पी एल ए वाय आई एन ची प्लेइंग सिन्स मॉर्निंग एस आई एन सी ई सीस मॉर्निंग एमओ आर एन आई एन जी सीस मॉर्निंग एक क्वेश्चन है हाँ हा य अर्थ तू सकासून तू सकासून खेलत आस खेलत आलेला आहेस तू सकाळपासून खेळत आलेला आहेस यूचा आणि क्वचन यू त्याचा अर्थ बदल यू म्हणजे तुम्ही यू हॅव बिन प्लेइंग पी एल ए वाय

खेळत आलेले आहात खेळत आलेले आहात अनेक तुम्ही सकाळपासून खेळत आलेले आहात पुढचं वाक्य ही ही हॅज पुढं बिन बी डबल ई एन ही हॅज बीन प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ तो सकाळपासून सकाळपासून खेळत आलेला आहे खेळत आलेला आहे त्याच्यानंतर सहा सी ज बीन सी हैज बीन प्लेइंग पी एल ए वाय आई एन जी सी हैज बीन प्लेइंग सीन्स मॉर्निंग सीस मॉर्निंग मराठी में अर्थ ती सका ती सकाळपासून खेळत आलेली आहे खेळत आलेली आहे ती सकाळपासून खेळत आलेली आहे पुढचं वाक्य सात इट हॅज बिन प्लेइंग, पी एल ए वाय आय एन जी प्लेइंग, सिन्स मॉर्निंग लहान मुलासाठी आपण ईट हे सर्वांना वापरतो म्हणून ते सकाळपासून मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून खेळत आलेले आहे खेळत आलेले आहे आणि ही सी, इट, या तिन्हीचं अनेक वचन एकच आहे म्हणून आपण ते एकदाच घेतोय दे हॅव दे हॅव बिन, दे हॅव बिन प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी देव बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग दे म्हणजे हीच अनेक वचन ते, चाने ते चाने ती चानेक वचन त्या आणि तेच अनेक वचन ती आपण एकदाच घेऊ ते घेऊ ते माणसं ते सकाळपासून सकाळपासून खेळत आलेले आहेत खेळत आलेले आहेत ते सकाळपासून खेळत आलेले आहेत पुढचं वाक्य घेऊ नऊ नंबरचं राम रामसोबत काय घ्यायचं हॅज राम हॅज बिन प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी राम हॅज बिन प्लेईंग सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी राम सकाळपासून राम सकाळपासून खेळत राम सकाळपासून खेळत आलेला आहे खेळत आलेला आहे आणि दहावं वाक्य पीपल people have been playing p l a y i n g playing since s i n c since morning मराठी मध्य अर्थ लोक सकापासन सकाळपासून खेळत आलेले आहेत खेळत आलेले आहेत अशाच पद्धतीचे वाक्य तुम्ही आणखीन बनवायचे आहेत तुम्हाला काय करायचे आता ज्या ठिकाणी प्लेईंग आहे Playing playing, playing 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 या ठिकाणी फक्त एक शब्द बदला रीडिंग घ्या रीडिंग r e a d i n g रीडिंग म्हणजे वाचत त्या त्यानंतर स्टडींग s t u d y i n g स्टडींग म्हणजे अभ्यास करत अभ्यास करत गोइंग जीओ आई एन जी लर्निंग जर्निंग एल ई ए आर एन आई एन जी लर्निंग शिकत। लर्निंग लनिंग शिकत त्याच्यानंतर टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग म्हणजे शिकवत शिकवत त्याच्यानंतर क्राईंग सी आर वाय आय एन जी क्राईंग म्हणजे रडत हे एक एक रीडिंग म्हणजे वाचत दोन स्टडिंग स्टडिंग म्हणजे अभ्यास करत तीन गोइंग गोईंग, गोईंग म्हणजे जात चार लर्निंग लर्निंग म्हणजे शिकत पाच टीचिंग टीचिंग म्हणजे शिकवत आणि सहा क्राईंग म्हणजे रडत इथं हे शब्द प्लेईंग जागे जागेवर वापरा आणि त्या वाक्यांचे प्लेईंग मराठी इंग्रजी अर्थ लिहून काढा हे शब्द आता लिहून घ्या आणि संपूर्ण लेक्चर झाल्यावर तुम्ही हे शब्द वापरून वाक्य पुन्हा पुन्हा लिहून काढा त्याच्याशिवाय पर्याय नाही या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ ह्या वाक्यांमध्ये असतो आपण हे बघितलं आहे मित्रांनो ही झाली होकार वाक्य कोणती वाक्य इथली होकार होकारार्थी वाक्य आपण बघितली की सर्व होकारार्थी वाक्य आहेत आता आपल्याला काय करायचं या वाक्यांना नकारार्थी बनवायचे म्हणजे निगेटिव्ह बनवायची निगेटिव्ह यांनी जी निगेटिव निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी ही वाक्य आपल्याला बनवायची आहेत नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला शब्द वापरायचा आहे नॉट कारण कोणतंही वाक्य जर आपल्याला नकारार्थी बनवायचं असेल तर त्या वाक्यामध्ये काय वापरावं लागतं नॉट काय वापरायचं नॉट आणि नॉट हा शब्द कुठं वापरला जातो सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर या वाक्यामध्ये कोणकोणते सहाय्यकारी क्रियापद आहे एक वचनी आहे हॅज आणि अनेक वचनी आहे हॅव याच्यानंतर असं वापरलं जातं हॅज नॉट किंवा हॅव नॉट किंवा याला असं पण लिहिलं जातं संक्षिप्त रूपामध्ये हॅजंट इथं क्वामा द्यायचा आणि हॅव अधिक नॉट बरोबर हॅवंट ए व्ही ई एन -e क्वामा टी कुठं वापरायचा मग आता हा नॉट शब्द ज्या ज्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे त्या ठिकाणी इथं इथं नॉट वापरा या ह्यावच्या नंतर या ह्यावच्या नंतर या ह्यावच्या नंतर हॅचच्या नंतर हॅजच्या नंतर हॅजच्या नंतर हॅजच्या नंतर ह्यावच्या नंतर हॅजच्या जा नंतर जिथं जिथं हॅज असेल किंवा जिथं जिथे हॅव असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला नॉट वापरून ते वाक्य नकारार्थी बनवता येणार आहे कळालं मग त्याचा अर्थ काय होईल आय हॅव नॉट इथं नॉट घेतलं समजा वर जागा नेऊन खाली येतो आय हॅव नॉट बीन प्लेईंग सिन्स अ मॉर्निंग म्हणजे काय याचा सविस्तर आपण अभ्यास लगेच करूया मित्रांनो आता आपण काय बघतोय टू हॅव ची रूप हॅज किंवा हॅव त्याच्यानंतर बिन शब्द बी डबल ई एन त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं म्हणजेच आय एन जी जोडलेलं रूप आणि इतर शब्द आल्यावर त्या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो याची आपण आता निगेटिव वाक्य बनवणार आहोत कोणती निगेटिव ज्याच्यामध्ये काळ असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्स सी ओ एन टी आ एन यू ओ यूएस टेन्स पूर्ण चालू वर्तमान काल्याक एक नंबर have not नॉट have not रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग याचा मराठीमध्ये अर्थ मी सकाळपासून सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो नाही आलेलो किंवा मुलगी असेल तर आलेली नाही आलेलो नाही किंवा आलेली नाही आयच आणि क्वेश्चन वी वी हॅव नॉट इथं बिन शब्द राहिला वरच्या वाक्यामध्ये बी डबल ई एन बिन I have not been a reading. I have not been a reading a book since morning. Since morning. Marathi ma Dyartha. am he सकाळपासून सकाळपासून पुस्तक वाचत आलेले नाहीत किंवा आलेल्या नाहीत आलेले किंवा आलेल्या महिला असतील तर नाहीत तीसरा वाक्य यू हैवंट आता अपन संक्षिप्त रूप में यू यू हैवंट बीन अ रीडिंग आर ई ए डी आई एन जी रीडिंग अ बुक रीडिंग अ बुक सिंस मॉर्निंग सिंस मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ तू सकाळपासून पासून तू सकाळपासून पुस्तक वाचत आलेला आलेला नाहीस मुली विषय वाक्य तू सका पुस्तक वाचत आईसन यू चेक वचन यू हाच शब्द है अपन तो यू हैव यू हैवन्त, बीन रीडिंग आर ई आई जी रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग म्हणजे मराठीत अर्थ तुम्ही सकाळपासून पासून, तुम्ही सकाळपासून पुस्तक वाचत आलेले आले नाहीत आलेले नाहीत पुढचं वाक्य पाच ही हॅज नॉट बिन बी डबल एन बिन रीडिंग A book. Since morning मॉर्निंग मरा अर्थ तो सकापासन पासून पुस्तक पुस्तक वाचत आलेला नाही वाचत आलेला नाही त्याच्यानंतर वाक्य सी सी हॅझंट सी हॅझंट बिन रीडिंग सी reading. reading a रीडिंग अ बुक मॉर्निंग मॉर्निंग मराठी मधे अर्थ ती सकाळ सकापासन पुस्तक वाचत आलेली नाही वाचत आलेली नाही ती सकाळपासून पुस्तक वाचत आलेली नाही सातो वाक्य ऐट हॅज नॉट बिन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून ते सकाळपासून पुस्तक वाचत आलेले नाही पुस्तक वाचत आलेले नाही हिशी आणि एक वचन दे म्हणून एकदाच घेऊ आपण दे हॅव not been a reading a book since morning since morning मराठी मध्ये अर्थ ते त्याती सकाळ पासून सकाळपासून पुस्तक वाचत आलेले नाहीत आलेले नाहीत नाहीत त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे राम राम हॅज नॉट बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ राम सकाळपासून सकाळपासून पुस्तक वाचत आलेला नाही पुस्तक वाचत आलेला नाही पुढचं वाक्य people p e o p l e people have not been reading a reading a book since morning मराठीमध्ये याचा अर्थ लोक सकाळपासून लोक सकाळपासून वाचत आलेले नाहीत वाचत आलेले नाहीत मित्रांनो याच पद्धतीनं तुम्हाला ज्या ठिकाणी रीडिंग हा शब्द आहे रीडिंग 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 म्हणजे आय एन जी असलेला शब्द ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता ऐवजी रायटिंग वापरू शकता तुम्ही डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग म्हणजे

हे शब्द त्या त्या ठिकाणी वापरा हे लिहून घ्या शब्द आणि अधिकची वाक्य बनवा आणि सराव करा आता याच्यानंतरच आपल्याला नकारार्थ वाक्य झाल्यानंतर आपल्याला वाक्य बनवायचे आहेत व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन किंवा नो टाईप क्वेश्चन यस किंवा नो टाईप यस्नो टाईप क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असतं किंवा ज्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद व्हर बालेलं असतं असे प्रश्न तयार करायचे तर ते सोपे आहे असे प्रश्न तयार करायचे असल्यावर वाक्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे कोणते सहाय्यकारी क्रियापद हॅज किंवा हॅव हॅज किंवा हॅव हॅज किंवा हॅव हॅज किंवा हॅव हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला हॅज किंवा हॅव वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागत सगळा भाग जशाला तसा लिहून शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागल तर अशा प्रकारची वाक्य आपण आता बनवणं शिकूया चला तर मग बघूया मित्रांनो आपल्याला हॅच किंवा हॅव ही जी टू हॅव ची वर्तमान काळी रूप आहेत ज्याच्यासोबत बिन आणि त्याच्यानंतर एम व्ही फोर म्हणजेच आय एन जी प्रत्यय असलेलं मुख्य क्रियापदाचं रूप वापरून त्याच्यानंतर इतर शब्द वापरल्यावर होणारे व्हर्बल क्वेश्चन किंवा यालाच यशनो टाईप क्वेश्चन म्हणतात ते बघणार आहोत याच्यामध्ये कोणता काळ असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण चालू वर्तमान काळ या वाक्यामध्ये असतो ही वाक्य आपण आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे यशनो टाईप प्रकारची वाक्य बघणार आहोत चला मग आता मी डायरेक्ट ते प्रश्नार्थक वाक्य लिहितो आणि त्याचा अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात त्याची रचना येईलच हॅव आय विन ओपनिंग द डोअर डोअर सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ प्रश्नार्थक चिन्ह द्यायला विसरू नका मराठीमध्ये अर्थ मी सकाळपासून सकाळपासून दरवाजा दरवाजा उघडत उघडत आलेलो आलेलो किंवा आलेली आहे का शेवटी क्वेश्चन मार्क मराठी मधे अर्थ है दुसर वाक्य हैव वी वी डब्ल्यू वी हैव वी है ओपनिंग ओपीएन आई एन जी opening the door the d double o r door since morning s i n c e since morning m o r n i n g morning question mark marathi madhe arth ammi ammi sakal पासून सकाळपासून दरवाजा आम्ही सकाळपासून दरवाजा उघडत आलेलो किंवा आलेल्या आलेलो आहोत का आहोत का आता आपल्याला ही वाक्य नकारार्थी बनवायची आहे कोणती ही जी व्हर्बल क्वेश्चनची वाक्य आहेत येशनो टाईप क्वेश्चनची वाक्य आहेत या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरायचंय आप नॉट काय वापरायचंय नॉट म्हणजेच आपल्याला ही वाक्य नकारार्थी बनवायची आहेत तर आपण या वाक्यामध्ये नॉट एकतर कर्त्याच्या नंतर वापरू शकतो किंवा सहाय्यकारी क्रियापदाला जोडून एच ए व्ही ई -E एन कॉमा टी हॅवंट किंवा एच ए यस एन कॉमा टी हॅझंट अशा स्वरूपात सुरुवातीला वापरू शकतो किंवा मग जिथं जिथं करताय त्या कर्त्याच्या नंतर आणि कर्त्याच्या नंतर वापरलं काय किंवा सहाय्यकारी क्रियापदाला जोडून वापरलं काय त्या वाक्याचा अर्थ बदलत नसतो चला तर मग आपण बघूया नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची ते मित्रांनो आपण हॅज किंवा हॅव या वर्तमान काळी टू हॅवच्या रूपासोबत बिन आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब फोर जे आय एन जे प्रथे जोडून तयार होतं ते वाक्यात असल्यानंतर या वाक्याची नकारार्थक प्रश्नार्थक वाक्य नकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य व त्याचे अर्थ बघणार आहोत या वाक्यामध्ये कोणता काळ असतो प्रेझेंट पी आर एस सी एन टी प्रेझेंट परफेक्ट पी ई आर एफ सी टी परफेक्ट कंटिन्यूअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्यूअस टेन्स कोणता काळ असतो वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ कशी होतात वाक्य त्याचा अर्थ काय होतो ते बघू आपण आता एक नंबर आय नॉट बीन यन एप्पल एन एप्पल सिन्स मॉर्निंग क्वेश्चन मार्क मराठी में अर्थ मी सकाळपासून मी सकाळपासून सफरचंद खात आलेलो खात आलेलो किंवा आलेली नाही का आणि शेवटी प्रश्नचिन्ह आयचं अनेक वचन वी वंट आपण संक्षिप्त रूपात घेऊ इथं हॅवट वी आता इथं नॉट लिहायची गरज नाही परत डायरेक्ट बिन शब्द हॅव्हन्ट वी बिन इटिंग इटिंग एन ॲपल सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ आम्ही सकाळपासून सकाळपासून सफरचंद सफरचंद खात आलेलो नाहीत का नाहीत का प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तिसरं वाक्य haven't h a v e n t haven't you been haven't we been eating e a t i n g eating an apple an apple since morning since morning प्रश्नचिन्ह मराठीमध्ये अर्थ तू सकाळपासून सफरचंद सफरचंद खात आलेला नाहीस का शेवटी प्रश्नचिन्हूचा ने क्वेश्चन यू हैवंट यू हैट यू बीन यूटिंग एन एप्पल सिंस मॉर्निंग क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ तुम्ही सकाळपासून तुम सकाळपासून सफरचंद सफरचंद खात आलेले नाहित का नाहित का प्रश्न चिन्ह पांच हैज ही नॉट बिन ईटिंग एंड एप्पल, एंड एप्पल मॉर्निंग मराठी मध्य अर्थ तो सकाळ पासून तो सकाळ पासून सफरचंद परचंद खात आलेला नाही का शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नये सहावं वाक्य हॅजंट सी बिन डबल नॉट घ्यायची गरज नाही इटिंग एन, एप्पल सिन्स मॉर्निंग क्वेश्चन मार्क ती सकाळपासून ती सकापासन सफरचंद खात आलेली नहीं का आलेली नहीं का क्वेश्चन मार्क त्यानंतर वाक्य सातवाक्य Hasn't ईट बीन ईटिंग एंड apple since since मॉर्निंग क्वेश्चन मार्क मराठी मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून ते सकाळपासून सफरचंद सफरचंद खात आलेले नाही का क्वेश्चन मार्क तिन्ही चा आणि क्वेचन एकच आहे म्हणून आपण एकदाच लिहितोय हॅवंट काय आणि क्वेश्चन दे हॅवंट दे बिन इटिंग अँड ॲपल सिन्स मॉर्निंग क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ते त्याती ते सकाळपासून सकाळपासून सफरचंद खात आलेले नाहीत का क्वेश्चन मार्क नऊ हॅझंट राम हॅझंट राम बिन इटिंग अँड ॲपल since मॉर्निंग क्वेश्चन मार्क मराठी मध्य अर्थ राम पासून सफरचंद खात आलेला नाही का दहा नंबर हॅवंट एच ए ई एन कॉमटी हॅवंट पीपल पीईओ पी एल पीपल बीन बी डबल बीन ईटिंग, एंड एप्पल, सिंस मॉर्निंग सिंस मॉर्निंग मराठी में अर्थ लोक सका सकार सफरचंद सफर खातो आलेले नहीं का <coughs> ही झाली प्रश्नार्थक नकारार्थी ना वाक्य मित्रांनो जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा इटिंग शब्द आणि ॲपल शब्द इटिंग हे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे इटिंग 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 या ठिकाणी तुम्ही ब्रिंगिंग बाईंग टेकिंग गिव्हिंग बेकिंग टी -ए के आई -ए टेकिंग घेत ब्रिंगिंग, आनत। ब्रिंगिंग, आनत। ब्रिंगिंग आनत। गिविंग जी आई व्ही आई गिविंग अशा प्रकारचे दुसरे मुख्य क्रियापद बन इटिंगच्या जागेवर वापरून तुम्ही अधिकाधिक वाक्य बनवाल अशी अपेक्षा आहे आता याच्यानंतर आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन बघायचे काय बघायचे डब्ल्यू एच क्वेश्चन कसे असतात त्यासाठी कोणकोणते डब्ल्यू शब्द हो वापरतात त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याची रचना काय असते या सर्व गोष्टी आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया बर डब्ल्यू एच प्रश्न तयार करण्यासाठी गरज असते ती डब्ल्यू एच शब्दाची डब्ल्यू एच शब्द कोणते ते शब्द डब्ल्यू एच शब्द बरेच आहेत सगळे आपण अगोदर लिहून घेऊ एक डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का दोन डब्ल्यू एच ए टी व्हॉट म्हणजे काय तीन

डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला सात डब्ल्यू एच ओ एस ई -e, हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आठ डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोनता कोणती कोणते पुढचा शब्द आहे नऊ एच डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा कसी कसे दहा हाऊ मेनी एम एन वाय एच डब्ल्यू हाऊ मेनी म्हणजे कीर्ती पुढचा अकरावा शब्द आहे हाऊ मच म्हणजे किती आता बघा इथे दोन शब्द आहेत हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मच म्हणजे किती जर मोजता येणारी संख्या दर्शवित असेल तर हाऊ मेनी आणि प्रमाण जर असेल तर हाऊ मच हा शब्द प्रश्न तयार करत असताना घेत असतात बारावा शब्द आहे हाऊ फार हाऊ फार म्हणजे एफ ए आर हाऊ फार म्हणजे किती दूर आणि तेरावा शब्द आहे हाऊ लाँग एल ओ एन जी हाऊ लाँग म्हणजे किती वेळ किती वेळ ही आहे सर्वसाधारणपणे वारंवार वापरली जाणारी व्यवहारात बोलली जाणारी डब्ल्यू शब्द आता आपल्याला या डब्ल्यू एस शब्दाच्या सहाय्याने डब्ल्यू शब्द प्रश्न तयार करायचा आहे चला प्रश्न तयार करूया वेअर वेअर हॅज बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग आता तुम्ही या वाक्याचा अर्थ सांगायचा वेअर हॅज ही बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग याचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगायचा सांगा तो सकाळपासून सकाळपासून वेअर म्हणजे ओठे काम करत आलेला असेल आलेला असेल नाही आलेला आहे आलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दुसरं वाक्य घेऊ बाजू कसं डब्ल्यू एच क्वेश्चन नीट बघा आता की व्हेन व्हेन हॅव यू हैव बराबर यू बीन प्लेइंग क्रिकेट क्वेश्चन मार्क ये मराठी मध्य अर्थ तो क्रिकेट खेळत आलेला आहे तो नाही तू तू किंवा तुम्ही तू केव्हा क्रिकेट खेळत आलेला आहेस तू केव्हा क्रिकेट खेळत आलेला आहेस तिसरं वाक्य बघू आपण हाऊ सी बिन इटिंग अँड ॲपल क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ती कसे सफरचंद खात आलेली आहे क्वेश्चन मार्क पुढचं पुढचं वाक्य घेऊ हू हॅज बिन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग प्रश्नचिन्ह मराठीमध्ये अर्थ कोण सकाळपासून पुस्तक वाचत आलेले आहे म्हणजे आत्तापर्यंत पुस्तक वाचायचं बंद झालेलं नाही आणखीनही ते पुस्तक वाचायचं चा। चालूच आहे ही आपण बघितली डब्ल्यू एच क्वेश्चनचा अभ्यास आपल्याला सविस्तर करायचा आहे पण आपल्याला एक थोडक्यात कल्पना असावी त्याच्यामध्ये डब्ल्यू एच शब्द कुठं वापरतात डब्ल्यू शब्दाच्या नंतर काय येतंय त्याच्यानंतर काय ये असतं का आणि शेवटी काय असतं या गोष्टी आपल्याला कळाव्या म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण डब्ल्यू एच क्वेश्चनचं थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण आता आज्ञार्थी वाक्य बघू म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स लिहा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य कसं असतंय आज्ञार्थी वाक्य मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप सुरुवातीला रीड अ बुक इन द क्लास रीड अ बुक इन द क्लास इन द क्लास आणि शेवटी फुल स्टॉप असतो मग याचा अर्थ काय रीड अ बुक इन द क्लास वर्गात पुस्तक वाच किंवा वाचा वाच किंवा वाचा दुसरं वाक्य स्पीक with your teacher full stop मराठी मराठीमध्ये अर्थ तुमच्या किंवा तुझ्या तुमच्या सोबत बोला शिक्षका सोबत बोला ही झाली होकारार्थी वाक्य जर आपल्याला हीच नकारार्थी वाक्य बनवायची असतील तर काय करावं लागतं बघा ही जी वाक्य त्या वाक्यांच्या सुरुवातीला काय घ्यायचं डोंट किंवा डो नॉट डोंट रीड अ बुक इन द क्लास म्हणजे वर्गात पुस्तक वाचू नको किंवा वाचू नका दुसरं वाक्य कसं होईल अर्थी डोंट डोंट हे दुसरं वाक्य स्पीक बाकी सगळा भाग जसा तसा लिहायचा फक्त सुरुवातीला डू Do नॉट किंवा डोंट डोंट स्पीक विथ युअर टीचर कोणराम मराठीमध्ये अर्थ तुमच्या तुमच्या शिक्षकासोबत शिक्षकासोबत बोलू नको नको किंवा बोलू नका मित्रांनो कोणतीही गोष्ट जर आपल्याला परफेक्ट शिकायची असेल तर त्याच्यासाठी गरज असते सरावाची माझं काम आहे आपल्याला एक दिशा दाखवणं इंग्रजी बोलत असताना ज्या रचना वापरतात त्यांची रचना कशी असते कोणता शब्द कुठं वापरल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो हे सांगणं आणि मी सांगितलेल्या गोष्टीनुसार तुम्ही सराव केला तरच तुमचं इंग्रजी परफेक्ट होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर आणखीन सराव करायची इच्छा असेल तर मी तुम्हाला काही मुख्य क्रियापदाची रूपं स्क्रीनवर देतोय ती तुम्ही लिहून घ्या पाठ करा आणि त्यांच्या आधारे अधिक अधिक वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा बघा करायचा ना अभ्यास तुम्हाला तर अभ्यास करण्यासाठी जी सहाय्यकारी क्रियापदं लागतात ती आपण बघितली पण त्याच्यासोबत तुम्हाला मुख्य क्रियापदांची गरज क्रिया आहे तर इथं काही नियम दिलेले आहेत आणि मुख्य क्रियापदाची रूपं सुद्धा आपल्या समोर इथं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये ईडी प्रथे जोडवून होणारी ईडी प्रत्यय न जोडता होणारी त्या सगळ्यांचे अर्थ इथं दिलेले तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य जर करायचं असेल तर त्याच्यासाठी गरज असते ती मुख्य क्रियापदाची आणि ही मुख्य क्रियापदं आपल्याला माहीत असणं आवश्यक असल्या कारणानं तुम्ही ही सर्वच्या सर्व मुख्य क्रियापदं वहीमध्ये लिहून घ्या आणि वहीमध्ये लिहिल्यानंतर त्याच्यावर आधारित वाक्य करत जा त्याच्याशिवाय तुम्हाला वाक्य बनवता येणार नाहीत कळतय जवळपास शंभर मुख्य क्रियापद तुमच्या समोर दिलेले आहेत आणि इथं कंट्रोल कंट्रोल सी ओ एन टी आर ओ एल कंट्रोल म्हणजे नियंत्रित करणे जिथं तुम्हाला स्टार दिसतंय त्यांची दुसरी आणि तिसरी रूप वेगळी असतात ज्याच्या बाबतीतले सगळे नियम तुम्हाला इथं सुरुवातीला मी आत्ताच सांगितलेले हे क्रियापदं देण्याच्या अगोदर तर मला वाटतंय ही सगळीच्या सगळी क्रियापदं तुमच्याकडं असायला पाहिजेत त्यांचा तुम्हाला अतिशय बोलत असताना वाक्यरचना करत असताना उपयोग होणार आहे म्हणून ही सगळीच्या सगळी क्रियापदं तुम्हाला लिहून काढायची आहेत त्याचे नियम सुरुवातीलाच आपल्याला इथं दिलेले आहेत ते नियम बघा आणि आणखीन काही क्रियापदं मी आपल्याला सांगतोय बघा आणखीन जर आपल्याला काही मुख्य क्रियापदं पाहिजे असतील तर ती आपल्यासमोर स्क्रोल करतोय ज्यांना वाटत असेल महत्वाची आहेत त्यांनी ती लिहून घ्या महत्त्वाचे आहेतच वारंवार ही व्यवहारामध्ये वापरली जातात तीच क्रियापदं आपल्याला इथं दिली जात आहेत म्हणून तुम्हाला ही सुद्धा क्रियापदं लिहून घ्यायची आहेत जवळपास शंभर आहेत ही शंभर जवळपास दोनशे मुख्य क्रियापद तुमच्या समोर क्रोल करतोय ही तुम्हाला लिहून घ्यायची आहेत त्याच्याशिवाय पर्याय नाही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ही क्रियापदं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत आवश्यक अशी ही वारंवार व्यवहारामध्ये वापरली जाणारी क्रियापद ज्याची चारीही रूपं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत जवळपास शंभर क्रियापद तुम्हाला इथं दिली जाणार आहेत पहिली शंभर आणि ही शंभर जवळपास दोनशे जवळपास शंभर क्रियापद आपल्याला परत दिलेली आहेत सर्व लिहून काढा विप म्हणजे रडणे वेप्ट म्हणजे रडले वेप्ट म्हणजे रडलेले आणि विपी म्हणजे रडत